नमस्कार माझ्या बाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनल, जे मी खास मराठी माध्यमातील मुलांसाठी सुरू केलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे रहस्य. रहस्य म्हणजे काय? सस्पेन्स. काय आहे ह्या मागचं गुपित? ते आपण आज बघणार आहोत. रहस्य म्हणजे काय म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये? काय अशी ही गुपित गोष्ट आहे ते आता आपण बघूया. तर हे लिहिलं आहे डॉक्टर हरिकृष्ण देवसरे यांनी. तर तुम्हाला लेखकाचं नाव सुद्धा पाठ असलं पाहिजे, ठीक आहे? कारण की कधी कधी ते लोक विचारतात तुम्हाला ह्याचे लेखक कोण होते, तर डॉक्टर हरिकृष्ण देवसरे. जन्म 1940 नागोद मध्य प्रदेश, मृत्यू 14 नोव्हेंबर 2013. रचना आहे, आता त्यांनी काय काय रचना केली होती, संपूर्ण बाल विज्ञान कथा आहे आदी. आता त्यांचा परिचय. डॉक्टर हरिकृष्ण देवसरे जी ने बाल साहित्य रचना और समीक्षा के क्षेत्र में प्रशंसनीय योगदान किया है. आपने अनेक पुस्तकों का संपादन कार्य भी किया है. अतः या कहानी मध्ये, या गोष्टी मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, प्रस्तुत कहानी में कहानी के माध्यम से लेखक ने बच्चों को अंधविश्वासों से दूर रहते हुए वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाने के लिए प्रेरित किया है. तो नॉर्मली बच्चे लोग, मुलं काय करतात माहितीये का, की हे जे असतं ना दिलेलं ते वाचत नाहीत, तर त्यामुळे त्या लोकांना काय आहे हा धडा तो समजत नाही. त्यामुळे हे ही वाचणं तेवढंच गरजेचं आहे. आता प्रस्तुत कहाणी के माध्यम, आता हे गोष्ट कशावर अवलंबून आहे, तर लेखक ने बच्चों को अंधविश्वासों से दूर रहते हुए वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाने के लिए प्रेरित किया है. आता अंधविश्वास म्हणजे काय? अंधविश्वास म्हणजे चुकीचं समज, कोणत्याही गोष्टीवरती न समजून घेता विश्वास करणे, त्याला म्हणतात अंधविश्वास. तर ह्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण त्याला बघितलं, तर खरं तर ती गोष्ट आपण जसं विचार करत असतो तशी नसते. तर आता काय आहे ही गोष्ट आपण आता लवकरच शिकूया बाबा. आता फार उत्साह वाढत चाललेला आहे. आता स्वयं अध्ययन. स्वयं अध्ययन म्हणजे आपल्याला स्वतःला या विषयावरती अध्ययन करायचं आहे. हिंदी मराठी के समानार्थी मुहावरे और कहावते सुनो और उनका द्विभाषी लघुकोश बनाओ. जैसे अधजल गगरी छलकत जाए, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर हे जे कहावत आहेत, मुहावरे आहेत मराठी आणि हिंदी मधले, तर ते तुम्हाला त्यांनी शोधून काढायला सांगितलेलं आहे, ठीक आहे? तर आता आपण सुरू करणार आहोत धडा. थोडासा आपण क्लोज अप करूया, म्हणजे आपल्याला चांगल्यापैकी आणि व्यवस्थित दिसेल, हो की नाही? तर अंधेरी रात थी म्हणजे काळोखी रात्र होती, चारो ओर सन्नाटा था. सन्नाटा म्हणजे काय? सन्नाटा म्हणजे शांतता. सगळीकडे काय होती? शांतता होती. हात फैलाये न सुचता, म्हणजे एवढा अंधार होता ना की असं असं आपण कसं अंधारामध्ये हात पुढे पुढे करून काय आहे ते, काय आहे कसं चालतो की नाही, तसं ते लोक म्हणजे जोपर्यंत हात लावून बघत नव्हते तोपर्यंत काहीही दिसणार नाही, एवढा काळोख होता. कभी कभी कुत्तों के भौंकने की आवाज सुनाई पडती थी. आणि अशा काळोख्या रात्री कुत्रे सुद्धा काय करत असतात? भुंकत असतात. आधी रात बीत चुकी थी, अर्धी रात्र निघून गेली होती. मामाजी के घर से कुछ दूरी पर सामने हवेली थी. आता हवेली म्हणजे काय हे बघा, हे जे आहे की नाही ह्याला हवेली म्हणतात, म्हणजे जुनं पुराण असं ते महल सारखं असतं ना, त्याला हवेली म्हणतात. तर मामाजी के घर से कुछ दूरी पर
सामने हवेली थी. मामाजीच्या घरापासून थोडासा लांब गेले ना की तिकडे ती हवेली होती. तो महाल होता. हवेली में उजाला था. आता त्या हवेली मध्ये एवढी काळो की रात्र आणि त्या हवेली मध्येच फक्त काय होतं, उजेड होतं. आर्यन खेतों को सरपट पार करता हुआ उस ओर अकेले बढ़ रहा था. आता आर्यन म्हणून मुलगा होता तो खेतांचं जे सरपट आहे त्याच्यावरून चालत चालत पुढे जात होता. उस हवेली में आधी रात के बाद कल भी ऐसा ही उजाला देखा था. म्हणजे काल पण त्याने बघितलं होतं की अर्धी रात्र गेली की त्या हवेलीमध्ये काय होतो, उजेड होतो. मामाजीने पहले ही आर्यन से कह दिया था उधर हवेली की ओर जाने की जरूरत नहीं है. आता आर्यन गेल्या गेल्या मामांनी त्याला सूचना दिली की आता त्या हवेलीकडे जायचं काहीही कारण नाही. म्हणजे आपण कसं असतं बघा, गावी वगैरे गेलो की आपले जे मामा वगैरे असतात लोक सांगतात अरे त्या रस्त्याला जायचं नाही, तिकडे जायचं नाही. तर काय असतं, तिकडे चांगलं नाही आहे, तो रस्ता चांगला नाही आहे, तो झाड चांगलं नाही आहे, असं बोललंच असतात की नाही आपल्याला. तर तशाच प्रकारे त्याला सुद्धा त्यांच्या मामाने सांगितलं होतं की त्या हवेलीकडे जायचं नाही, जरूरत नाही म्हणजे काहीही गरज नाहीये त्या हवेलीकडे जायची. वह हवेली भूतों का डेरा है. बघा आता मामांनी सांगितलं की त्या हवेलीत कोण राहतात, भूत राहतात. आर्यन मन ही मन मुस्काने लगा. आता आर्यन हुशार मुलगा होता तुमच्या सारखाच, तो मनामध्ये हसू लागला. वह जानता था की भूत वूत कुछ नहीं होते. आता तुम्ही कोण कोण मानता, भूत असतं की भूत नसतं. वा भूत वीत काहीच नसतं, ते सगळे मनाचे खेळ असतात. यह कपोल कल्पना है. कपोल म्हणजे एक काल्पनिक हे आहे ते, म्हणजे लोक असं भ्रम करतात की हे आहे. त्या लाईट लागली तेवढ्या अंधेरा हवेली म्हणजे तो नक्कीच भूत असणार, असं कळलं ना तुम्हाला. आणि गावी तर हे जास्तच प्रमाणात असतं. जरा कक्षा में विज्ञान के शिक्षक ने, आता त्यांचे जे वर्ग, कक्षा म्हणजे काय, वर्ग. वर्गामध्ये त्यांचे जे विज्ञान म्हणजे सायन्सचे जे शिक्षक होते त्यांनी त्या लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोण अच्छी तरह समजाया था. रहस्य का पता लगाने के लिए उसने मन में ठान लिया. आता कोणत्याही गोष्टीच्या मागे एक वैज्ञानिक कारण असतं, ठीक आहे. तर त्यांनी विचार केला की आता काहीही करून ह्या हवेलीमध्ये अर्ध्या रात्रीच्या नंतर लाईट का पेटते, आता हे मी शोधूनच काढणार. ठान लेना म्हणजे ठरवणे. आणि हे ना तुम्हाला येणार ह्याच्यामध्ये वाक्य मे प्रयोग करो मध्ये. ठान लेना म्हणजे ठरवून टाकणे, ठीक आहे. मामाजी ने कहा था इस हवेली में पिछले 10-15 सालों से कोई नहीं रहता. आता ही जी हवेली आहे, आता मामांनी सांगितलं की 10-15 वर्ष झाले त्या हवेलीमध्ये कुणीही नाही राहत. पहले उसमें एक जमीनदार का परिवार रहता था. एक सावकार होता, जमीनदार होता, त्याचा परिवार म्हणजे कुटुंब तिथे राहत होता. अब जमीनदार का परिवार खत्म हो गया है. आता त्याचं जो कुटुंब आहे ते नष्ट झालेलं आहे. उस तरफ कोई आता जाता नहीं. आणि त्या ठिकाणी त्या हवेलीमध्ये त्या रस्त्याला सुद्धा कोणीही जात येत नाही. एक बार घिसू उदर गया था. आता घिसू नावाचा कोणीतरी व्यक्ती तिकडे गेला होता. बेचारे का बुरा हाल हुआ था. त्याची हालत काय झाली, एकदम खराब झाली. 3 महिने तक खाट पकडे रहा. म्हणजे एवढा घाबरला की 3 महिन्यापर्यंत खाट पकडे रहा म्हणजे तो आजारी पडला होता. खाट म्हणजे ते गावातले खाटले असतात की नाही, ते पकडे रहा म्हणजे तो त्याच्यावरती झोपून होता म्हणजे तो आजारीच पडला होता. आर्यन करवटे बदल रहा था. आता तो झोपला होता. झोपताना एकदा इकडे फिरणे, एकदा तिकडे फिरणे, एकदा इकडे फिरणे, झोप येत नाही ना आपल्याला कधी कधी. आपण कुश बदलतो की नाही, त्याला म्हणतात करवटे, ठीक आहे. आर्यन करवटे बदलता रहा, त्याला काही झोप येत नव्हती. आधी रात को उठकर छत से उसने हवेली को फिर से देखा. त्याला माहिती होती की रात्र झाल्यानंतर, अर्धी रात्र झाल्यानंतर त्या हवेलीमध्ये लाईट पेटते. वहा रोशनी थी. तर तिकडे काय होतं, उजेड होतं. रोशनी म्हणजे उजेड होतं. गर्मी की छुट्टियां बिताने के लिए वह मामाजी के घर आया
था. आता जसं तुम्ही तुमच्या मामा मामींकडे जाता की नाही सुट्टींमध्ये, तशाच प्रकारे तो सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये गावी गेला होता त्यांच्या मामाकडे. यह एक समृद्ध गाव है, म्हणजे ते गाव असलं तरी कसं आहे ते समृद्ध आहे, म्हणजे एकदम असं खेड्यासारखं नाही. मामाजी के पास एक विदेशी डिजिटल कॅमेरा भी है. आता त्यांच्याकडे विदेशी म्हणजे बाहेर गावाचा, परदेशातील एक डिजिटल कॅमेरा सुद्धा होता. यह बात आर्यन को मालूम थी, हे आर्यनला माहित होतं. मामाजी की एक लड़की थी, आता त्यांना एक मुलगी होती, उसका नाम था कनिष्का. काय नाव होतं त्या मुलीचं? कनिष्का. आर्यन ने कनिष्का से कुछ सलाह मशविरा किया. आता मग त्या दोघांनी मिळून आपापसामध्ये काहीतरी बातचीत केली. दोनों बहादूर थे, आणि दोनों ही बहादूर होते म्हणजे निडर होते, हुशार होते तुमच्यासारखे. अगला कदम उठाने के लिए उन्होंने कमर कसली. आता दोघे जण बसले रूम मध्ये, दोघांनी एकमेकांशी चर्चा केली आणि मग त्या लोकांनी काहीतरी ठरवलं. आता कमर कसले ना म्हणजे काहीतरी करायचं ठरवणे, त्याचा परिणाम काहीही होऊ दे पण आपल्याला आता हे करायचंच आहे, त्याला म्हणतात कमर कसले ना. हे पण येऊ शकतं मुहावरेमध्ये. अगली सुबह उसने मामाजी से कॅमेरा मांग लिया. आता त्याने काय केलं, मामाला सांगितलं मला जरा तुमचा कॅमेरा द्या. मामाजी को साथ बैठा कर मामाजी का फोटो लिया. आता त्याने काय केलं, मामाजीच्या बरोबर बसला आणि त्यांचे पण फोटो काढले. फिर मामा मामी और कनिष्का के भी फोटो खींचे. कनिष्का ने मामा मामी के साथ आर्यन के भी फोटो खींचे. म्हणजे आता कसं एक फॅमिली फोटोचं हे झालं, त्यांच्या घरी सगळ्यांनी फोटो काढले त्या कॅमेरामध्ये. मामा मामीजी बहुत खुश थे. मामाजीने कॅमेरे की तरफ के पूल बांधते हुए कहा. आता मामाजी फार खुश होते आता फोटो विटो काढले तर. मग त्यांनी काय सांगितलं, रात में, आता कॅमेराची तारीफ करतायत ते, रात में मामूली रोशनी में बिना फ्लॅश गन के भी यह तस्वीर खींच लेता है. आता त्यांनी काय सांगितलं, कितीही अंधार असला ना तरी फ्लॅश न करता, म्हणजे फ्लॅश म्हणजे कसं, कॅमेरामध्ये बघा आपण फोटो काढतो तेव्हा ती फ्लॅश येते ना असं डोळ्यावरती आपल्या, तर ते न काढता सुद्धा ते फोटो काढतं. ही खासियत आहे ह्या कॅमेराची, हे मामांनी सांगितलं. कमाल का लेन्स लगा है इसमें. लेन्स म्हणजे ती जी भिंग असते ना त्याच्यामध्ये लागलेली, तर ती भिंग कशी आहे, एकदम कमालची आहे. अंधारात पण ती फोटो खेचते फ्लॅशच्या शिवाय. आर्यन ने कॅमेरा अपने पास रख लिया था. आता फोटो बिटो काढून झाल्यावरती आर्यन ने काय केला, तो कॅमेरा त्याच्याचकडे ठेवून घेतला. कॅमेरा पाहकर आर्यन और कनिष्का बहुत प्रसन्न थे. आता दोघेही फार खुश होते, म्हणजे एवढा चांगला कॅमेरा भेटला त्यांना की अंधारातही ते लोक काय करू शकतात, फोटो काढू शकतात. वे दोनों रात होने का इंतजार करने लगे. आता त्या लोकांनी प्लॅनिंग केलेलीच होती आधीपासूनच, तर आता रात्र व्हायची ते दोघे वाट बघू लागले आणि कॅमेरा पण भेटला त्यांना, म्हणजे अजून त्यांचं काम सोपं झालं. रहस्य का पता लगाने का यह अच्छा अवसर था. अवसर म्हणजे काय, संधी. तर आता हे जे रहस्य आहे, गुपित आहे, ह्याचा पत्ता लावण्याची ही एक चांगली संधी आहे. अवसर म्हणजे संधी, चान्स. अंधेरा होते ही दोनों घर से निकल पडे. आता रात्र झाल्याबरोबर दोघे काय केले, घराच्या बाहेर पडले. हवेली सामने थी, समोर हवेली होती. अंदर से हसी और कह कहों की आवाजे सुनाई पड रही थी. आता अंधारी रात्र हवेलीच्या आतमध्ये ते लोक हवेलीच्या समोर ते लोक उभे होते आणि हवेलीच्या आतमधून त्या लोकांना जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आर्यन और कनिष्काने पहले चारों ओर ध्यान से देखे. आता चारीकडे त्या लोकांनी काय केलं, निरीक्षण केलं, काय आहे काय नाही. जर एखादं संकट आलं तर पळून पण जायला रस्ता बघायला पाहिजे, किंवा आजूबाजूला कोणी उभं तर नाही आहे ना, लपून तर बसलं नाही आहे ना, ते सुद्धा बघायला पाहिजे ना. नाहीतर आपलं अरे भूत आला भागो भागो म्हणून पळत नाही जायचं असतं. बघा कसे हुशार आहेत ती लोक. कही कोई खतरा नाही था. मग त्यांनी बघितलं, हा चला कुठेच काहीही प्रॉब्लेम नाही. वे
दबे पाव हवेली में चले गए. ते घाबरले का? नाही. तर ते लोक हळू दबे पाव म्हणजे बिना आवाज करता हवेलीच्या आत ते लोक गेले. बीचो बीच एक बड़ा कमरा था, उसका दरवाजा अंदर से बंद था. मधोमध एक मोठा कमरा होता आणि त्याचा दरवाजा जो होता तो आतमध्ये बंद होता. खिड़कियां नीचे से बंद थी लेकिन ऊपर से खुली थी. आता खालून खिड़कियां बंद होत्या पण वरून खिड़की काय होती? उघडी होती. ते बघा आधीच्या जमान्यामध्ये ते हवेली मध्ये असे ते एक मेन खिड़की असायची आणि वरती ते असं छोट्या खिड़किया पण असायच्या. बड़ी सावधानी से आर्यन ने अंदर झांक कर देखा. आता मग त्या खिड़की मधून त्याने आत मध्ये डोकावून पाहिलं. झांक कर देखना मीन्स डोकावून पाहणे. हट्टे कट्टे मोटे तगड़े बड़ी बड़ी मूछो वाले कई लोग पगड़ी बांधे बैठे थे. आता हट्टे खट्टे म्हणजे एकदम उंचे पुरे तगड़े जाड जूड आणि मोठे मोठे मूछ असलेले लोग पगड़ी घालून तिथे बसलेले होते. उनके साथ कमीज और पैंट पहने हुए भी कुछ लोग थे. त्यांच्या बरोबर शर्ट पैंट घालून पण काही लोक उभे होते. उनकी आंखों से आग बरस रही थी. आंखें लाल लाल थी. सबके चेहरे डरावने थे. आता त्यांचे डोळे कसे होते? लाल होते. आणि त्यांचे लाल लाल त्यांचे डोळे बघून म्हणजे त्यांचे चेहरे कसे होते? एकदम भयानक होते, डरावने होते. उस समय वे खाने में मस्त थे. आता ते लोक काय करत होते? खात होते. खाण्यामध्ये ते मस्त होते. कोई हड्डी चबा रहा था तो कोई रोटियां तोड़ तोड़ कर मुंह में डाल रहा था. आता चिकन मटन काही असेल तर ते हाडं कसं ते खेचतात ना, ते असं चिकन तंदुरी वगैरे असेल तर ते तसे ते खात होते. आणि कोई रोटियां तोड़ तोड़ कर मुंह में डाल रहा था तर कोणी चपात्या तोडून तोडून तोंडात टाकत होतं. आर्यन ने उन्हें ध्यान से देखा. उनके गले में कारतूसों की एक पेटी लटक रही थी. आता त्यांच्या गळ्यामध्ये एक कारतूसों की पेटी लटक रही थी. बंदूके और तलवारें भी रखी थी. कुछ लोग लुड़के हुए पड़े थे. आता लुड़के हुए पड़े थे म्हणजे दारू पिऊन टून होऊन ते लोक पडले होते. आता हे जे असतं की नाही पेटी कारतूसों की पेटी लटक रही थी म्हणजे बघा ते डाकू लोक कसे ते घालतात ना असे पट्ट्यांमध्ये त्यांच्या कारतूस असतात तेच असेल बहुतेक. ठीक आहे. आर्यन ने इशारा किया. कनिष्काने बड़ी सावधानी से कैमरा निकाला. गैस बत्तियों की रोशनी इतनी तेज थी कि बड़ी आसानी से फोटो लिया जा सकता था. आता त्यांना फोटो काढायचं होतं. मग त्या लोकांनी जे दिवे लावले होते तेच एवढे जास्त मोठे लागले होते की त्यामध्ये त्यांना आरामात फोटो काढायला भेटणार होतं. बस उसने फटाफट काही फोटो खींचे और वे घर की ओर चल पडे. आता फटाफट त्यांनी काय केलं? काहीच नाही केलं. गपचूप गेले, उभे राहिले, बघितलं काय आहे, फोटो काढले आणि निघून गेले. अगले दिन सवेरे सवेरे आर्यन ने सायकल उठाई और नारायणपूर की ओर चल पडा. आता सकाळी उठला तर कॅमेरा घेतलं आणि सायकल घेऊन तो कुठे निघाला? नारायणपूर कडे तो निघाला. वहा फोटोग्राफर की एक दुकान थी. आता तिथे फोटोग्राफरचं एक दुकान होतं. सभी फोटो तयार कराकर शाम तक वह लौट आया. आता तो नारायणपूर मध्ये गेला. तिथे एक फोटो स्टुडिओ होतं. मग तिथे गेलं, त्याने गेला आणि त्याने ते कॅमेरामधले जी रील असते ना ती डेव्हलप करायला द्यावी लागते. त्यावेळी असंच होतं. आणि आताही फार कमी तुम्हाला भेटतील असे सगळे, पण ठीक आहे. तर ते डेव्हलप करायला फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफरला द्यावं लागत असे. तर ते सगळं करून तो संध्याकाळी घरी आला. कनिष्काने अपने पिताजी से कहा, आप कहते है भूतों के पैर उलटे होते है. आता नॉर्मली तुम्हीही ऐकलं असेल कुणाच्या तरी तोंडातून की भूतांचे पाय असतात ते उलटे असतात. कुणीही रात्री दिसलं तुम्हाला तर पाय बघायचे, पाय उलटे असतील तर भूत समजायचं, हो की नाही?
तर उनकी छाया नहीं होती आणि त्यांची सावली सुद्धा नहीं पड़त, उनके फोटो नहीं ले सकते, लेकिन कल रात हम भूतों के डेरे पर गए थे। तर तुम्ही सांगता की त्यांचे पाय उलटे असतात, त्यांची सावली पडत नाही, त्यांचे फोटो सुद्धा येत नाही, पण आम्ही काल भूत जिथे राहतात ना तिकडे आम्ही गेलो होतो, वहा कुछ फोटो लिए, तिथे आम्ही काही फोटो सुद्धा काढले, जरा देखिए तो, उन्होंने फोटो पिताजी को दे दिए। मग ते जे फोटो होते ते त्यांनी तिने त्यांच्या हातात दिले। वे परेशान हो उठे, उन्हें ऐसा खतरनाक काम पसंद न था। आता ते बिचारे घाबरले, म्हणजे अरे बापरे ही एवढीशी पोरं आणि जाऊन हे सगळं करून आले, असं मग ते घाबरले। म्हणजे ते पकडले गेले असते तर मारून टाकलं असतं ना त्याला कोणी त्यांना, तर ते जरा हे आवडलं नाही त्यांना असं केलेलं पोरांनी। फोटो देखकर उनकी आंखें खुली की खुली रही, बोले तो क्या भूत इंसानों जैसे होते है? अरे माणसांसारखेच असतात का भूत? इंसानों जैसे नहीं, इंसान ही भूत है, माणसांसारखे नाही। इंसान म्हणजे माणूस, माणसांसारखेच नाही तर माणूसच भूत आहे। देखिए ना, इनके पैर सीधे है, इनकी छाया भी है और इनका फोटो भी आ गया, तर त्यांचं काय फोटो सुद्धा आलेलं आहे। असल में भूत वूत की अफवाह है, कोई हवेली की तरफ न जाए, उनका रहस्य न खुले, इसीलिए उन्होंने भूत होने की अफवाह फैलाई है। आता अफवा ही काय आहे? एक अफवा आहे आणि माणसांनीच ती पसरवलेली आहे। भूतवूत काहीच नसतं। त्या हवेलीमध्ये हे लोक काय करत होते? चुकीचं काम करत होते, चुकीची माणसं तिकडे जात होती, तर त्या हवेलीकडे कुणीही येऊ नये म्हणून ती अफवा उठवली होती की या हवेलीमध्ये कोण राहतात? भूत राहतात। आणि माणूस आहे ना, आधी डोक्याने घाबरतो, विचार केला तर तसं काहीच नसतं, पण अजून आधी आपण घाबरलो ना की मग नसेल भूत तरी आपल्याला दिसायला लागतात, असं होतं ते। असल में भूत वूत की अफवाह है, कोई हवेली की तरफ न जाए, कुणी हवेलीकडे जाऊ नये, उनका रहस्य न खुले, त्यांचं गुपित उघडू नये, इसीलिए उन्होंने भूत होने की अफवाह फैलाई है, म्हणून त्यांनी सांगितलं आहे सगळ्यांना की ते भूत आहे, तुम्ही कुणीही तिकडे जाऊ नका। यदि लोगों का आना जाना रहता तो ये लोग वहां अपना क्रियाकलाप कैसे चलाते? जर तिकडे लोक येत जात राहिले मग ह्या लोकांना ह्यांचं काम कसं करायला भेटेल तिकडे? फिर कुछ रुक कर बोला, आप मेरे साथ थाने चलेंगे? तुम्ही माझ्या बरोबर पुलिस स्टेशनला येणार का? थाने म्हणजे पुलिस स्टेशन। मुझे इस मामले में बहुत गडबड लगती है, आर्यन ने कहा, मुझे ह्या गोष्टीमध्ये खूपच गडबड वाटते, तर तुम्ही माझ्या बरोबर येणार का पुलिस स्टेशन मध्ये? असं त्याने मामाला सांगितलं। मग गेले ते लोक। थानेदार ने फोटो देखते ही कहा, इन डाकुओं के गिरोह ने कई वर्षों से बहुत ही उत्पात मचा रखा है। आता उत्पात म्हणजे तबाही म्हणतात ना, असं फार म्हणजे नुकसान करत आहेत, फार ह्या लोकांचं हे आहे म्हणजे सगळीकडे ते विनाश करत चाललेले आहेत, त्यामुळे कंटाळलेले आहेत लोक। डकैती राहजनी इनका पेशा है। आता डकैती, डकैती म्हणजे लूटपाट करणे, ठीक आहे? घरामध्ये घुसायचं रात्रीच्या वेळी आणि लूटपाट करायचं, सोनं नाणं पैसा बिसा सगळं घेऊन आणि ते निघून जात असत। त्याच्यासाठी डकैतीला परफेक्ट वर्ड म्हणजे काय आहे? दरोडा। ते दरोडे घालत असत, त्याच्यामध्ये लूटपाट करायचे। राहजनी, राहजनी म्हणजे रस्त्यामध्ये जे लोक नवरी नवरा नवरी जात असतील, तर कोणी व्यापारी जात असतील, तर त्या लोकांना सुद्धा ते लोक लुटत असे। त्यांना मारून तरी टाकणार, नाही तर त्यांचे सामान घेणार आणि मग त्या लोकांना सोडून देणार, ते नशिबावर त्यांचे अवलंबून असतं। कई वर्षांचे इनकी तलाश की जा रही है, कित्येक वर्ष पुलिस ह्या लोकांच्या शोधात आहे। इनको पकड़ने के लिए पुलिस ने अपना खून पसीना एक कर दिया था, म्हणजे फार मेहनत केली होती पुलिस ने त्या लोकांना पकडण्यासाठी, म्हणजे
खून पसीना एक कर देना हे तुम्हाला जर आलं ना मुहावरों का वाक्य में प्रयोग करना तो बहुत मेहनत करना हे तो त्याचं ठीक आहे। आणि वाक्यामध्ये उपयोग करताना तुम्ही हे लिहू शकता पुलिस ने चोर को पकड़ने के लिए अपना खून पसीना एक कर दिया, झालं वाक्यात उपयोग ठीक आहे। मग शाबाश तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है, कहाँ है ये, मग त्यांनी त्यांना शाबाशकी दिली तुम्ही फार बहादुरीचं काम केलेलं आहे आणि हे कुठे आहेत हे विचारलं। आप तयार कीजिए ठिकाना मैं बताता, आप तयारी कीजिए ठिकाना मैं बताता हूँ, आर्यन ने कहा। तुम्ही तयारीला लागा आणि कोणत्या जागेमध्ये हे लोक राहतात मी तुम्हाला दाखवतो। उस रात भूतों के डेरे पर पुलिस ने छापा मारा, मग ती जी हवेली होती ना त्यांना भूतोंचा डेरा म्हणायचे ना ते लोक, मग तिकडे पोलिसांनी काय केला छापा मारला। दोनों ओर से गोलियां चली, आता ते दरोडेखोर होते त्यांनी सुद्धा तिकडनं गोळ्या चालवल्या आणि पोलिसांनी पण इकडनं गोळ्या चालवल्या। सवेरा होते होते डाकुओं ने हत्या डाल दिए, आता ते डाकू बिचारे बेसावध होते, बिचारे नाही म्हणायला पाहिजे त्यांना पण ते बेसावध होते आणि त्यामुळे अचानक असा पोलिसांचा छापा आल्यामुळे त्या लोकांना सुद्धा काही सुचलं नाही, तरी त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केलं पण शेवटी त्या लोकांना पोलिसांच्या समोर हार मानावी लागली। हत्यार डाल देना म्हणजे हार मानणे किंवा आत्मसमर्पण करणे, कळलं, हार मानणे किंवा आत्मसमर्पण करणे। हत्यार डाल देना हे येईल तुम्हाला मुहावरे मध्ये वाक्यात उपयोग करा मध्ये ठीक आहे। उनके कुछ साथी मारे गए और कुछ पकड़े गए, आता त्यांचे जे साथीदार होते ते काही मारले गेले आणि काही पकडले गेले। गाँव वालों ने हवेली में बसे भूतों को देखा तो चकित रह गए, आता गावातली जी लोक होती बिचारी एवढे वर्ष याच भीतीमध्ये ते जगत होते की ह्या हवेलीमध्ये भूत राहतात, तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही। आणि जेव्हा त्या लोकांना समजलं की हे डाकू दरोडेखोर तिकडे राहत होते रात्री, तर ते लोक सुद्धा त्यांना सुद्धा काय झालं आश्चर्य झालं, चकित रह गए म्हणजे आश्चर्य होणे हे सुद्धा येऊ शकतं तुम्हाला वाक्यात उपयोग करा मुहावरे मध्ये ठीक आहे। मुहावरों का वाक्य में प्रयोग करो। सभी डाकुओं ने डाकुओं के आतंक से मुक्त हो गए, आता हेच डाकू होते त्या लोकांना जे त्रास देत होते, आता ह्या लोकांच्या हे आतंक म्हणजे भीती जी असते ना मनामध्ये त्या भीतीपासून ते लोक काय झाले मुक्त झाले होते मोकळे झाले होते। जिला कलेक्टर ने आर्यन और कनिष्का की बहादुरी के कारण उनके नाम राष्ट्रपति कार्यालय को भेजवा दिया, उनके नाम राष्ट्रपति कार्यालय। आता तुम्हाला माहिती आहे का 26 जानेवारीला वगैरे जी मुलं बहादूर असतात त्या लोकांना पुरस्कार दिला जातो राष्ट्रपतींकडून, तर अशा प्रकारेच त्या लोकांचं सुद्धा नाव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले। कुणी पाठवले, पोलिसांनी पाठवले। आने वाले गणतंत्र दिवस पर महामहिम राष्ट्रपति के हाथों उनको वीरता पुरस्कार से सम्मानित किया जाने वाला है। आणि आता येणाऱ्या गणतंत्र दिवस, गणतंत्र दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन, त्या दिवशी त्या लोकांना राष्ट्रपतींच्या हस्ते वीर पुरस्कार वीरता पुरस्कार देण्यात येणार आहे असं ते बोलले ठीक आहे। तर अशा प्रकारे हा धडा अतिशय सुंदर होता हो की नाही। आणि इथे जे आहे ना मैने समजा, मैने समजा मध्ये बघा तुम्ही हे पण लिहू शकता की बच्चों को अंधविश्वास से दूर रहते हुए वैज्ञानिक दृष्टिकोन को अपनाना चाहिए, हे एवढं लिहिलं मैने समजा झालं ठीक आहे। पुष्कळ मुलांना हे समजत नाही। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही समजलं असेल की कधीही अफवांवर विश्वास ठेवू नये, सत्य परिस्थितीची जाणीव करून घेतली पाहिजे, अफवांवर हमें विश्वास नाही करना चाहिए, उसके पीछे के सच्चाई पहले जान लेनी चाहिए, ये मैंने समजा हे पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे। आणि आता ह्याच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मी लवकरच तुमच्यासाठी अपलोड करणार आहे, तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित धडा समजून घ्या ठीक आहे। मला तर बाबा फार आवडला हा धडा, तुम्हाला आवडला की नाही, आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका बरं का। आणि माझं चॅनल आहे फ्री मोफत,
त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्या मुलांचाही फायदा होईल आणि त्यांच्याही परीक्षा आहेत की नाही आता, आणि आपल्याला त्यांना मदत केलीच पाहिजे, हो की नाही? कारण की मुलं शोधत आहेत चांगलं चॅनल कुठे आहे कुठे आहे, तर प्लीज माझं चॅनल त्यांना फॉरवर्ड करा जर तुम्हाला आवडलं तर, आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल आणि बेलचं आयकॉन टॅग केलं नसेल तर लवकर करून ठेवा, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही व्हिडिओज अजून भेटतील. आणि माझं जे इंग्लिशचं जे चॅनल आहे शालिनी हुबलीकर, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, आणि त्याच्यामध्ये जे एसे रायटिंग आहे, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन, सगळं काही मी त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे, तर ते बघा तुम्ही आता, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि सर्व काही समजवणं आता शक्य नाही, कारण की माझं हे चॅनल नवीन आहे. ठीक आहे, आपण पुढच्या वर्षी सगळी एकदम तयारी करून ठेवूया. ठीक आहे, आता शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जा, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं काही भेटतील आणि सगळे धडे वगैरे पहिली ते दहावीच्या मुलांसाठी पण त्याच्यामध्ये सगळे धडे मी एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुमचं हिंदी आणि सेमी इंग्लिशची जे विद्यार्थी आहेत त्यांना सायन्सचं मी एक्सप्लेन केलेलं आहे, गणित एक्सप्लेन केलेली आहेत, त्याचा त्यांना फार फायदा होईल. ठीक आहे, आणि हिंदी संस्कृत प्रयत्न करत आहे मी जास्तीत जास्त अपलोड करण्याचे, पण हिंदीचे मी सगळे जवळजवळ धडे शिकवून झालेले आहेत, त्याच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आमची सोडून झालेली आहेत, तर तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.